त्रैरूपी मूर्ति तुझी, देवा संकटी संरक्षी स्फूर्ति तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी, देवा आम्हावर आईची माया तुझी, विश्वाचा कर्ता तू, दुःखाचा हर्ता तू, सृष्टीचा अवघ्या तू पालन हा, आश्रय दाता तू, भीतांचा भ्राता तू, ये रे देवाला वनौका तू पार, ओम श्री मधुर, तुला काय सांगित होतं बाबांनी असं न सांगता कुठेही भटकायला यायचं नाही म्हणून? डॅडा वाईट आहे, खूप वाईट आहे. काय तो मला आजोबांजवळ जाऊ सुद्धा देत नाही, त्यांच्याबरोबर फिरू सुद्धा देत नाही. तू असं कसं रे कोणावरही पटकन शिक्का मारतोस? हा पटकन ठरवायचं आपणच. हे बघ, जेव्हा मोठी माणसं आपल्याबद्दल काही ठरवत असतात तेव्हा त्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असतो. पण मी इतका लहान आहे का? नाही हा, खूप मोठा आहेस तू. तुम्हाला मोकळं फिरू द्या ना. बर, पण तुझ्या बरोबर मी आलं तर चालेल. आता तू कशाला? आता बघ ना, तुझा डॅडा मला बावळट बोलतो, मला पण ना तुझ्यासारखं मोठं आणि स्मार्ट व्हायचंय. तू जसं जग बघतोस ना तसं मलाही बघायचंय, प्लीज. ओके, डन. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. दत्त 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 सद्गुरु दत्त श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेव दत्त. शेवटी समध्यासनी हितच यावं लागतं बापाच्या पायाशी. बाप म्हणजे? बाप म्हणजे त्यांच्या गुरुरायांच्या, तेच समध्यांचे माय बाप. कसं बघा, माझ्या जखमेवर मीठ चोळत आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे जखमा झाल्यात तर कुणी केल्यात म्हणायचे या जखमा? तुमच्यासारख्या देवदेव करणाऱ्यांनी. आधी फक्त बायकोला देवाचं वेड होतं, आता पोरगा पण भरकटलाय. बर, म्हणजे हे खरं दुखणं आहे तर तुमचं, पोरगा भरकटला. आमचं बी तेच दुखणं आहे, पोरगा भरकटला. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय. माहित आहे मला तू माझा पोरगा नाहीस. तू माझा पोरगा नाहीस हे मला कधीपासून माहिती आहे. त्यावेळी फक्त मी थाप मारली तशी. खरं सांगू, माझ्या वंशाला पोरगाचं नाही. म्हणजे? बाय, गडगंज संपत्ती होती, अगदी गडगंज, पण पोरच नाही. या दसक्यानं माझी कारभारीन मेली. लय त्रास झाला या समध्याचा. खूप दुःख झालं, वाईट वाटलं, मन इटलं बघ संसारातून. म्हणून दिलं सगळं सोडून आणि आलो इथं चरणापाशी गुरुरायांच्या. मग दिला का तुमच्या गुरुरायांनी प्रसाद? खरं सांगायचं तर दिला. काय? अरे पोटचाच पोरगा कशाला पाहिजे? उदंड प्रेम करणारी अशी कितीतरी मंडळी दिली, कितीतरी लेकरं दिली आम्हाला, आणि नातं का रक्ताचंच पाहिजे होय? मनाची भूक भागवण्यासाठी प्रेमाचं नातं लई मोलाचं असते राव.
अजब आहे सगळं। श्री गुरुरायांवर श्रद्धा ठेवली ना वय की अजब मग काहीच वाटत नाही। एक गोष्ट सांगतो तुला, श्री गुरु नरसिंह सरस्वती इथं या नरसोबाच्या वाडीत 12 वर्ष राहिलीत अनुष्ठानासाठी। किती? 12 वर्ष। भैरम भट नावाचे ग्रस्त हितच आलास म्हणून एक गाव आहे, तिथं राहायचे आणि भिक्षुकीसाठी शिरोळला जाताना हितनं जायचे, पण जाताना गुरुरायांना मनोभावे नमस्कार करून जायचे। जाताना भी नमस्कार आणि येताना भी नमस्कार। इथं फक्त त्यावेळी जंगल होते, मोठे जंगल। अशा परिस्थितीत भैरंबटांचा नेम 12 वर्ष कधी चुकला नाही। एक दिवस श्री गुरुरायांनी भैरंबटांना हाक मारली। भैरंबटा, भैरंबट म्हणाले, काय गुरुराया? तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले, आम्ही एक क्षेत्र सोडून गाणगापुरी जाणार, पण जाताना आमच्या पादुका हितच ठेवून जाणार। त्यांची नित्य नियमानं तू पूजा करायची। तेव्हा भैरंबट हात जोडून म्हणाले, गुरुराया, मी जिवंत असेपर्यंत नक्कीच करीन, पण पुढं काय? माझ्या पोटाला वंश नाही। त्यावेळी भैरंबटांचं वय होतं 80। गुरुरायाने आशीर्वाद दिला आणि म्हणले, या वयात सुद्धा तुला पोरगा होईल। आणि भैरंबटांना पोरगा झाला राव। श्री गुरुरायांच्या या आशीर्वादामुळं भैरंबटांचा वेल पुढं वाढतच गेला। आजचे पुजारी आहेत नव तेच भैरंबटाचे वंशज। नाही पण नेमकं काय सांगायचं तुम्हाला यातून? श्री गुरुराय देत्यात, अगदी आपली झोळी फाटेपर्यंत देत्यात, आणि म्हणूनच त्यांनी जे दिलं ते अगदी निश्चयनं आणि श्रद्धेनं जपणं आपलं कर्तव्य आहे। जसं हितले हे पुजारी जपत्यात, संतान असावं तर असं, नाहीतर नसल्याला बरं। श्री गुरुदेव दत्त।